नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 13 ऑक्टोबर 2022 आणि मित्र हो आता रात्रीचे 7:15 झालेले आहेत. मित्र हो, मागील 3-4 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये खास करून जो काही शेतकऱ्यांचा जो काही खरीपाचा जो काही शेतमाल काढणीला आलेला होता, या पावसामुळे त्या शेतमालाचं अतोनात नुकसान होत आहे. अशामध्येच शेतकरीच नाही तर नागरिकांनासुद्धा आस लागलेली आहे की हा पाऊस कधी परतणार किंवा हा पाऊस कधीपासून थांबणार आहे. तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलला नक्की प्रेस करा. मित्र हो, आजसुद्धा आपल्या राज्यातील मध्य महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण सोबत मराठवाडा आणि विदर्भातील काही ठराविक भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला बघायला मिळाला आहे. मित्र हो, उद्या दिनांक 14 ऑक्टोबर 2022, 15 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर जवळपास आपल्याला 15-16 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता, यामध्ये मराठवाडा, विदर्भ आहे आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर हा आणखीन वाढलेला बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला 16-17 ऑक्टोबर रोजीसुद्धा आपल्या राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये खास करून आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं बघायला मिळणार आहे. पण आपल्याला साधारणतः 17 ऑक्टोबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार राहून आपल्याला 17 ऑक्टोबरपर्यंत पाऊस हा बघायला मिळणार आहे. आणि 17 ऑक्टोबरपासून आपल्या राज्यामध्ये जे काही पावसाचं जे प्रमाण आहे हे कमी होणार आहे. म्हणजे एकंदरीत की पावसामध्ये उघडीप आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एक सूर्यदर्शन किंवा एक सूर्यकिरण जी आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे.